थँक यू सो मच विनोदजी पाटील. सामना आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना रंगतोय. एस एस कृषी इलेव्हन बदलापूर विपक्ष धानसर या दोन टीममध्ये बिग फाईट सामना आहे. चार षटकांचा हा सामना असेल. टॉस जिंकलेला आहे या 20 धानसर या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यानंतर अजून एक सामना शिल्लक असेल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये वेळेचं बंधन असेल. टाइम सेट होतो आहे. पहिला चेंडू पडेल तेव्हा नक्कीच पंच देखील टाइम सेट करणार आहेत. 4:54 होत आहेत आणि पहिला चेंडू पडतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अरब शेख आणि नो स्ट्रायकिंगला फलंदाज रमीज. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. फुल टॉस, चेंडू स्वीपचा लाजवाब. देख ना नजाकत बरा फटका. चेंडू सी मारेशीच्या बाहेर चौकार. ओवर द विकेट कैलास. या 20 चांगला चेंडू आपण पाहतोय. तेवढा चांगला फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट आणि पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात करतोय अरब शेख हा फलंदाज. अरब शेख आणि रमीज ही जोडी आहे. कुंदन अथवा करण आपण यायचं आहे स्कोररच्या भूमिकेसाठी. संदीप दादा एक स्कोरर आपण पाठवायचा आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय आणि स्ट्रॉंग अपील. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. अरब शेख बॅक टू द पवीलियन. पहिला मोठा धक्का बसतोय एस एस कृषी इलेव्हन बदलापूर या टीमला. हिंद के वीर बलियों का थँक यू. आणि भगवा रंग चढलाय या संपूर्ण मैदानाला. भगोमय असं वातावरण. खूप चांगलं टायमिंग आपण पाहतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. शिवसेनेचे झेंडे डवलाने फडकतायत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. या वी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतो. फटका फसलाय, लाजवाब. देख ना आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट जेल टिपतोय. डीप लॉंग ऑफ मध्ये सिद्धेश पोरजी आणि फलंदाज होतोय गोल्डन डकच्या स्वरूपात. फलंदाज तोहिद बॅक टू द पवीलियन. तर नवीन फलंदाज जब्बार तोहित बाद झालाय. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज कैलास पोरजी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती.
आणि आपल्या गोलंदाजी जोरावरती सामना जिंकून दिला होता धानसर टीमला. हॅट्रिकची संधी, स्वीच हिट करण्याचा प्रयत्न केला होता एका हातामध्ये, नक्कीच झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा लेग बाईजचा येतोय. अवंतरच्या स्वरूपात एकदा मिळते धावसंख्या, एकनी पुढे सरकेल सात धावा धावफलकावरती. रमीज आणि जब्बार ही जोडी आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा कैलास, यावेळी स्मिथ टायमिंग फटका आणि सोप्पा झेल सोडलाय किशोरने. नक्कीच किशोर पोरजी होते, सोप्पा झेल सोडलाय. जीवनदान मिळतंय ते म्हणजेच फलंदाज जब्बारला. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे SS कृष्णा 11 बदलापूर या टीमची सात धावा धावफलकावरती. खूप चांगलं षटक फेकलंय गोलंदाज कैलास पोरजीने. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली त्याचप्रमाणे या दुसऱ्या सामन्यामध्ये कामगिरी करतोय कैलास पोरजी. चार षटकांचा हा सामना आहे, पहिलं षटक समाप्त झालंय. कैलास पोरजीने सात धावेंचं षटक फेकलंय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, बघूया किती धावा जमवतोय या मैदानावरती SS क्रिशा 11 बदलापूर हा संघ. आता मात्र खऱ्या अर्थाने जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल रमीज आणि फलंदाज जब्बारवरती, कारण की जब्बारचा एक झेल सोडलाय किशोर पोरजीने. तर नवीन गोलंदाज तुषार पोरजी, तुषार पोरजी येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोठ्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी वादरणीय सन्माननीय किरण शेठ, चंदू शेठ ठोंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय चंदू शेठ स्मृतिचषक 2020 हे भव्य दिव्य आयोजन मलंगड विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. गोलंदाज तुषार, तुषार सज्ज होतोय स्ट्रायकिंगला. फलंदाज रमीज आहे, ज्या रमीजने पहिल्या सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग सीमा रेषेवरती आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये 11 धावा धावफलकावरती. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत बिबिशन म्हात्रे आणि स्क्वेअर लेगचे पंच चंद्रकांत ठोंबरे. हे दोन ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी. दांडगा अनुभव आहे या दोन्ही पंचांना. तुषार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करे स्ट्रायकिंगला फलंदाज रमीज आहे. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात या मैदानावरती होते ती म्हणजेच धानसर संघाच्या माध्यमातून. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतो ऑन साइडला स्क्वेअर द विकेट. एक धाव कम्प्लीट, चांगले क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा का रोखू शकले नाही. कैलास पोरजी होते, चांगले क्षेत्ररक्षण दाखवतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 13 धावा धावफलकावरती. नक्कीच 40+ हा खेळाडू आहे, परंतु एखादा युवा खेळाडूला लाजवेल असा फिटनेस आपण पाहतोय कैलास पोरजीचा. त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. चांगला चेंडू आपण पाहतो, तेवढा चांगला फटका आपण पाहतोय इनसाउटच्या माध्यमातून. लाजवाब देखना नजाकत बरा फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार.
थँक्यू सो मच. धावसंख्या चारने पुढे सरकेल, 17 धावा धावफलकावरती तुषार पुन्हा एकदा सज्ज होईल. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या एकने पुढे सरकेल, 18 धावा धावफलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती तुषार पोरजीने. स्ट्राइक इन फलंदाज जब्बार आहेत, जब्बारला पहिल्या चेंडूवरती जीवनदान दिलं होतं. आणि फलंदाज बाद यष्ट्या उद्वस्त दांडी गुल, यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय. एसएस क्रिशा 11 बदलापूर या टीमला जब्बारची खेळी संपुष्टात. तर नक्कीच प्रथमेश भगत साहेबांचा हा संघ आहे, बदलापूर गावातील उद्योजक आहेत. जर ते उपस्थित असतील तर विनंती असेल प्रथमेश दादा भगत साहेबांना की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिकार्दिक स्वागत आहे. SS क्रिशा 11 बदलापूर टीमचे पुरस्कर्ते प्रथमेश दादा भगत यांना विनंती असेल आपण या मंचावरती. यावेळी सुरे गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 सरासरीने 18 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या SS क्रिशा 11 बदलापूर या टीमची. तर या पुढीलचा सामना असेल तोंडरी विपक्ष पोसरी या दोन टीममध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या. चार षटकांचा सामना असेल पोसरी विपक्ष तोंडरे या दोन टीममध्ये. फुल टॉस, चेंडू ऑन साईडला, चेंडू येतोय डीप लॉंग ऑनमध्ये, एक धाव कम्प्लीट. चांगले क्षेत्ररक्षण नागेश आहेत, दोन धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट नागेश आणि फलंदाज रमीजमध्ये. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल, 20 धावा धावफलकावरती. राकेश पोरजी येतोय नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये. चार षटकांचा हा सामना आहे, बिग फाइट सामना आपण पाहतोय. काटे की टक्कर या दोन संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. ओवर द विकेट राकेश, गतीमध्ये परिवर्तन, गॅपमध्ये खेळतायत, खूप चांगला फटका आपण पाहतोय. अपिश अँड पनिश, चेंडू सी मारशीच्या बाहेर, चौकार. थँक यू सो मच. धावसंख्या चारने पुढे सरकेल, 24 धावा धावफलकावरती. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव कम्प्लीट. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच बॅट कटचा इशारा येतोय पंच चंद्रकांतजी ठोंबरे सरांचा. धावसंख्या एकने पुढे सरकेल 25, 25 धावा धावफलकावरती. मयूर पाटील इथे उपस्थित आहेत पोसरी या संघाचे संघनायक. तर तोंडरे संघाचे संघनायक टॉससाठी या, जास्त वेळ आपण घेऊ नका, यानंतर तुमचा सामना असेल. ह्यावेळीस फलंदाज बीट होतोय आणि कीपर देखील बीट झाले होते.
एसट्यांच्या पाठीमागे आपण जर पाहिलं गेलं तर किशोर पोरजी आहेत, जे कैलास पोरजी यांचे बंधुराजे आहेत, खूप चांगली कामगिरी करतोय राकेश या गोलंदाज. यावेळी झेलची शक्यता असेल, जज करतोय आणि सोप्पा झेल टिपतोय डोनाल्ड पोरजी आणि अजून एक धक्का बसतोय फलंदाज संगणक नागेश. बॅक टू द पवीलियन. आसिफ येतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत क्रिशा 11 बदलापूर या टीमने. स्विच इट करतोय, आठवण करून देतोय केविन पीटरसनची, भिडकावून देतोय शिव छत्रपती शिवाजी महाराज स्टँड मध्ये. 1 बाउन्स ओवर ड्रॉप 4 धावांसाठी. गुड शॉट. तर पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 29. तर राजेश पोरजी येतोय नवीन गोलंदाज अंतिम षटक फेकण्यासाठी. तर उद्या देखील 12 संघ आहेत. तर पहिला सामना ठीक 8:30 सुरू होईल हेदूटने विपक्ष जगदंब वाकलन. यावेळी सुरेख टायमिंग, ऑन साइडला चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, एका हातामध्ये चेंडूला फील्ड करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट, धावसंख्या 2 पुढे सरकेल 31. 31 धावा धावफलकावरती. उद्या कोणत्याही संघाला ऍडजस्टमेंट केली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जो संघ उशीर येईल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण की बदलापूर टीमला आज आपण 6 चेंडूंची पॅनल्टी दिली होती. यावेळी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय राजेश पोरजी. तर पहिला सामना असेल हेदूटने विपक्ष जगदंब वाकलन, दुसरा सामना असेल सापर्डे विपक्ष गोळवली, तिसरा सामना असेल सोनारपाडा विपक्ष मानेरे, चौथा सामना असेल वसर विपक्ष आजदे, पाचवा सामना असेल खिडकाली विपक्ष घेसर आणि 6वा सामना असेल शील विपक्ष जुनी डोंबिवली. जी वेळ आपल्याला आयोजकांनी दिलेली आहे त्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहायचं आहे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. शॉर्ट अंपुल करतोय, फटका फसलाय, चेंडू पडतोय नो मॅच लँड झोन मध्ये आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती. पहिले 3 चेंडू खूप चांगले फेकलेत गोलंदाज राजेश पोरजीने, 3 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करतोय, इकॉनॉमिकल षटक फेकतोय. स्लोगोरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज राजेश पोरजीने. ज्याप्रमाणे कैलास पोरजीने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे तुषार पोरजीने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे राकेश पोरजीने गोलंदाजी केली, त्याचप्रमाणे राजेश पोरजी गोलंदाजी करतोय या अंतिम षटकामध्ये. तर टॉस करायचा आहे, मान्यवरांना विनंती असेल की आपले शुभ असते, टॉस करायचा आहे. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये.
रमजानच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 35 धावफलकावरती दोन्ही संघनायक देखील सज्ज आहेत. पोसरी विपक्ष तोंडरे असा सामना आपण पाहू शकाल. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल तोंडरे बनाम पोसरी या दोन टीम मध्ये. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतोय. रमेशच्या बॅट मधून गगन चुंबी, गगन बेदी आउट ऑफ द पार्क, मॅसिव्ह हिट, षटकार. ही 40 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बिभीषण म्हात्रे हे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्क्वेअर लेगचे पंच चंद्रकांतजी ठोंबरे सर आहेत. दोन्ही पंचांकडे दांडगा अनुभव आहे. तटस्थ पंच आहेत, ऑफिशियल पंच आहेत. या सामन्यासाठी अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि हा चेंडू पडल्यानंतर व्यासपीठावरती टॉस केला जाईल. राऊंड विकेट पुन्हा एकदा. यावेळी शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसला. झेलची शक्यता असेल, जज करतोय आणि सोप्पा झेल टिपतोय. राकेश पोरजी डीप लॉंग ऑन मध्ये आणि अजून एक धक्का बसतोय. रमेशची खेळी संपुष्टात. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर SS क्रिशा 11 बदलापूर या टीमची धावसंख्या आहे 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय. क्रिशा 11 बदलापूर या संघाने धानसर या संघासमोर ओटो कॉमेंटरी बॉक्स. विनोद पाटील हे आपण टॉस घेऊया या ठिकाणी पोसरे आणि तोंडरे मध्ये. श्रीनाथ पाटील यांना विनंती करणं आपण या तोंडरे गावचे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेक येणार आहोत. पोसरी आणि तोंडरेमध्ये फाईट आहे. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत मैदानावरती या ठिकाणी. तर श्रीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारत आहे. पोसरी संघाने अप्रतिम कामगिरी केली पहिल्या सामन्यामध्ये. तुम्ही देखील एक रोमहर्षक सामना जिंकला, मात्र कुठेतरी गोलंदाजीमध्ये चुका झाल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. आणि आता क्षेत्ररक्षण स्वीकारत आहेत. किती धावसंख्येवरती पोसरी संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठल्या फलंदाजांना प्रामुख्याने टार्गेट केलं जाईल? फलंदाज तर त्यांचे फलंदाजी दांडगी मयूर पाटील झाले, अखिल भोईर, मनीष ठात्रे यांची फलंदाजी चांगली आहे आणि आमची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. परंतु या विकेटवर आम्ही आज खेळलो तिथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली आणि त्याच्यामुळे जास्त धावा झाल्या. परंतु आता प्रयत्न करू आम्ही त्याला 40 आतमध्ये रोखण्याचा. पुन्हा एकदा विश्वासाकडनं अपेक्षा असतील का? त्याच्याकडनं तर नेहमी अपेक्षा असतात, कमी रन असो किंवा जास्त रन असो, कारण की तो आमचा मेन खेळाडू आहे. मेन खेळाडू जर चांगला खेळला तर टीम बाकी सपोर्ट करते आणि तोच प्रयत्न त्याचा सुद्धा असेल आणि आमचा टीमचा सुद्धा असेल. मयूर, टॉस किती महत्वपूर्ण होता तुझ्यासाठी? नक्कीच टॉस महत्वपूर्ण होता. आम्ही टॉस जिंकला असता जर आम्ही क्षेत्ररक्षण केलं असं तरी पण आता जे आम्ही 50-55 टार्गेट राखण्याचा प्रयत्न करू. 50-55 आणि आम्ही तो डिफेंड करण्याचा प्रयत्न करू.
विश्वास पाटील जबरदस्त फॉर्ममध्ये, वयाचे 40 ओलांडले आणि 7 चेंडू 6 षटकार देखील लगावलेले आहेत पहिल्या सामन्यामध्ये. काय विशेष अशी रणनीती असेल विश्वास पाटीलच्या अगेन्स्ट? विश्वासदादाबद्दल बोलायचं तर लेजेंड्स फॉर एव्हर एकच शब्द त्याच्यासाठी हा पुरेसा राहील. इतका ह्या वयात पण तो इतका चांगला खेळ खेळतो, एखादा तरुण प्लेअरला पण लाजवेल अशी खेळी खेळतो तो. नक्कीच त्याच्या म्हणजे टीमसाठी योगदान नेहमी देण्याचा प्रयत्न करतो, त्या त्याची आम्ही विकेट घेण्याचा प्रयत्न करू. विश्वास व्यतिरिक्त आणखीन कुठला खेळाडू आहे जो तुला प्रभावित करतो या संघातून? विश्वासचे सुपुत्र देखील खूप चांगली कामगिरी करत आहेत, काय सांगशील? हो नक्कीच, एक असा विरळच असा बघायला भेटतो का पप्पा आणि मुलगा दोन्ही एकत माझ्यामध्ये खेळतात, तो पण आता त्याच्या तालमीत शिकत असेल, चांगलाच खेळाडू आहे, बघूया आम्ही प्रयत्न करू चांगला रोखण्यात. थँक्यू मयूर. टॉस जिंकलेला आहे तोंडर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं आहे पोसरी संघाला या ठिकाणी बॅटिंगसाठी. आपण जाऊया, जो सामना सुरू आहे दुसऱ्या सत्रामध्ये, बघूया कशा प्रकारचं क्रिकेट दाखवत. टार्गेट या ठिकाणी आहे विजयासाठी एकूण. आणि पहिल्या चेंडूवरती घुटना टेक, तमाशा देख, आठवण करून देतो आहे भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटीलची. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर किशोर पोरजीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती दमदार आघात चौकार. पहिल्या चेंडूवरती ठिकाणी लावलेला आहे जोर आणि चौकाराने सुरुवात केली आहे. 42 धावा करायचे आहेत. 4 षटकांमध्ये गोलंदाजी मार्गवर कुणाल पेंडकर, सज्योदश साईकला, किशोर फोरजी स्वीप करतोय, स्लॉक स्वीप खाली बसून चेंडूला पाठवला, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येणारा सलगचा हा दुसरा चौकार. कैलास फोरजी आपला मनसुबा जाहीर करत असताना, आपला इरादा स्पष्ट करत असताना, हा चेंडू मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हा त्याचा लाडका फटका होता. मात्र कधी कधी लाडकी माणसं धोका देतात, अशा प्रकारे या फटक्याने त्याचा घात केला आणि मैदानावरती किशोर फोरजीच्या खेळीचा अंत झाला. सुरुवात अप्रतिम केली होती किशोरने, मात्र इथे पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र आधी जो चेंडू होता संत गतीने होता, तो बॅट खाली होता, हा चेंडू मात्र थेट यष्टांच्या दिशेने आला होता, अत्यंत वेगवान. कुणालने पाहिलं सातत्याने किशोर सफल होतोय, त्यामुळे त्याने गतीमध्ये देखील थोडीशी वाढ केली आणि इथे मात्र हा चेंडू यष्टांचा वेध घेऊन गेला. स्ट्राईक लावेस डोनाल्ड राउंड द विकेट, फुल टॉस चेंडू स्विंग केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय ए वन क्वालिटीचा ISI मार्क षटकार. सांगतोय जणू काय फटक्याच्या माध्यमातून जरी किशोर बाद झाला असला तरी आक्रमकपणेच आम्ही खेळ करू या मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉग स्विप करतात, चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर, यावेळेस मात्र येतोय हा चौकार.
एक षटकार एक चौकार, पहिल्या दोन चेंडू होती दोन चौका, त्यानंतर किशोर बाद झाला, भरपूर जल्लोष करण्यात आला, आनंद साजरा करण्यात आला, मात्र त्या आनंदावरती विरजण टाकतोय डोनाल्ड, रिव्हर्स खेळतोय यावेळेस, मात्र गॅप मधून पुन्हा एकदा चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय आणखीन एक नेत्रदीप सुसंस्कृत तंत्रशुद्ध असा स्ट्रोक, चार धावा. बावीस धावा झालेल्या आहेत. कौतुक करावं लागेल डोनाल्डचं, कौतुक करावं लागेल त्याच्या हिमतीचं, कौतुक करावं लागेल त्याच्या आत्मविश्वासाचं. किशोर बाद झाला आणि त्यानंतर सूत्र आपल्या हातामध्ये घेत असताना जणू काय काही घडलंच नाही मैदानावरती, अशा पद्धतीने तो मैदानावरती बॅटिंग करतोय आणि आता मात्र 22 धावा झाल्यात, 20 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप चांगला आहे, यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं, गोलंदाज आराफ येतोय मैदानावरती. 22 धावा आलेले आहेत, अर्ध लक्ष पूर्ण केलेले, अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला अजूनही सर करायचंय. हा चेंडू स्लोअर होत आहे, यावेळेस मात्र कलात्मक रचनात्मक असा हा स्ट्रोक येतोय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार का हा प्रश्न, चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश नक्कीच आलंय. या दरम्यान पूर्ण होत आहेत मैदानावरती या एकूण चार धावा, पंचांचा इशारा आलाय, दुसऱ्यांदा घडलाय आजच्या दिवसामध्ये, म्हणजे मेहनत जी केली होती क्षेत्ररक्षकाने त्या मेहनतीला फळ मिळालं नाही, मात्र प्रयत्न करायला हवा, फळ मिळो ना मिळो आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. चौकार आलाय, चार धावा आल्या, धावसंख्या 26. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेला, क्षेत्ररक्षक डीप मधून मिडविकेट वरनं आलेले आहे, जज केलाय, खूप चांगला जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळाला आणि खूप चांगला जेल देखील टिपलेला आहे. फलंदाज परतेल डगआउटच्या दिशेने, तो म्हणजे डोनाल्ड. राकेश बाद होते मैदानावरती येतोय, कैलास 4G नक्कीच निवृत्ती घेण्याचा विचार ते करत आहेत, मात्र असा सल्ला मला द्यावा असं वाटतोय की जोपर्यंत तुमचा फिटनेस चांगला आहे आणि तुमच्याकडे चांगला परफॉर्मन्स तुमच्याकडनं होतोय तर मग निवृत्ती का 40+ लक्ष केंद्रित करायचं असं म्हणतायत. संघाला खरं तर एक चांगल्या संघनायकाची गरज असते, संघनायक नेहमीच संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, तो संघाचा नायक असतो, भरपूर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असते. एक चांगला संघनायक मिळणं एखाद्या संघाचं भाग्य असायला हवं. स्पीडअप करा, 26 धावा झाल्यात, हा चेंडू ऑनसाईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक डीपमधून येतात, दुसरी धाव इथे मात्र पाता पाता पूर्ण केली आणि चेंडू देखील जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. बारा धावांची गरज आहे, 30 धावा झालेले आहेत, स्ट्राईकला डोनाल्ड. हा चेंडू यावेळेस मात्र खेळत आहेत वाडीश लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मिडविकेटवरनं, चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत
आणि दोन धावेने संघाची धावसंख्या धावपळकावरती 32 षटक क्रमांक या ठिकाणी संपलेले आहे. ते म्हणजे दुसरं 12 चेंडूमध्ये आता करायचे आहे 10 धावा विजयासाठी 10 धावा हव्यात. आस्किंग रेट आहे 5.00. जास्त विलंब न करता लगेच सामना सुरू करायचा कारण यानंतर आपल्याला एक लढत या ठिकाणी कम्प्लीट करायची, त्यासाठी पुरेसा वेळ आणि पुरेसा सूर्यप्रकाश शिल्लक असणं फार गरजेचं आहे. जर इथे वेळ वाया गेला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अंधाराचं साम्राज्य जर पसरलं तर एखाद्या संघाला त्याचं नुकसान होऊ शकतं. तर या गोष्टीची आपण काळजी घ्या, क्षेत्ररक्षण लगेचच लावा. 12 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या आहेत. बदलापूर संघ या ठिकाणी आपण बघाल तर ज्या संघाने या स्पर्धेमध्ये दिमागदाररित्या विजय प्राप्त केला, BCC उत्सर्गासारख्या बलाढ्य संघाला एक षटकांची पॅनल्टी लागू नाही त्यांनी पराभूत केलं. 4 षटकात त्यांनी 70 धावा केल्या होत्या आणि 71 धावा उसरगर संघाला 5 षटकात करायच्या होत्या त्या करता आल्या नाही. मात्र हा सामना 4 षटकांचा होता आणि या 4 षटकांमध्ये क्रिशा 11 बदलापूर संघाला फक्त 41 धावा करू दिल्या धानसर संघाने. यावरून धानसर संघाची गोलंदाजी किती अप्रतिम होती, किती प्रभावशाली होती हे आपल्याला पाहायला मिळालं. 10 धावांची गरज आहे, क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जब्बार, स्ट्राईकला फलंदाज कैलास 4G सामना करण्यास सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आ चेंडू फुल टॉस ड्राईव्ह करताय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात झालेली चूक. बॅकअप मिळतंय डीपमधून. नागेश होते डीपमध्ये, एक धाव दरम्यान पूर्ण करतायत. 9 धावांची गरज आहे. आता मात्र विजयासाठी 11 चेंडूमध्ये चर्चा करतायत. काहीतरी कानमंत्र दिलेलं आहे डोनाल्डला. कैलासला ठाऊक आहे कुठलाही सामना सहजतेने घेऊन चालणार नाही, कुठल्याही क्षणिक सामन्याला कलाटणी मिळू शकते. हा चेंडू स्वीप करतायत पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू मात्र पोहोचलाय सीमारेषेबाहेर. चौकार. त्यासाठी आता जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसरला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित मिडल करता आला नाही, चेंडू गेलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. हा डॉट चेंडू उद्यापासून देखील, उद्या 3 स्पर्धा एकूण सुरू होत आहेत. MB ट्रॉफी देखील सुरू होते, त्यानंतर स्वर्गीय वामन शेट स्मृतीचषक शिरडूनच्या मैदानावरती सुरू होते. हा चेंडू या दरम्यान एकदा पूर्ण करतायत, ओवर थ्रो येतोय, एकच धाव मिळेल आणि उद्या 15 इशारा लेग बायचा येतो. MB ट्रॉफी देखील देवी झपाडाच्या माध्यमातून उद्यापासून सुरू होते. त्यानंतर किशोर पवार यांची स्पर्धा देखील आयरेजी उद्यापासून सुरू होते. यंदा भरपूर स्पर्धा एकत्र आलेल्या, त्यामागच्या कारणे परतीचा पाऊस परतलाच नाही आणि ज्या स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होत्या ऑक्टोबरमध्ये होत्या त्या मात्र सगळ्या स्पर्धा आल्या डिसेंबरमध्ये. आणि आपल्याकडे एक असा समज आहे की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीचषक ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर क्रिकेटचा जो क्रेज आहे तो कमी होतो आणि भरपूर संघ मात्र त्यानंतर फारशा स्पर्धा खेळत नाही. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत LBWचा. पंचांवर कुठलाही दबाव नाही. षटक संपलं या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसरं धावसंख्या धावपळकावरती आहे 38 आणि करायचे आहे तर अजूनही 4 धावा विजयासाठी अखेरच्या षटकामध्ये. या षटकामध्ये अखेरच्या टप्प्यामध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे, मात्र अजूनही 4 धावा होण्यापासून रोखावे लागतील क्रिशा 11 बदलापूर संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर. 4 धावा नक्कीच बोलायला सोप्या असतात, करायला बऱ्याचदा कठीण वाटत असतात. क्रिकेटमध्ये कधी कधी एक एक धाव देखील करताना नाकी 9 येतं. एका धावेचं महत्त्व BCC उत्सर्ग संघाला विचारा, ज्यांनी खार्डी चषकमध्ये 9 चेंडूमध्ये त्यांना एक धाव हवी होती आणि तब्बल 5 गडी बाद झाले होते, 8 गडी एकूण बाद झाले होते आणि त्यानंतर सामना 3-1 असा आला होता. एक धाव करण्यासाठी किती संघर्ष करावा लागला होता, त्यामुळे एक एक धावाचं महत्त्व प्रत्येक संघाला ठाऊक असेल. ज्या ज्या संघाने एका धावेने सामना गमावलेला आहे, 4 धावा करायचे आहेत. बघूया कशाप्रकारे या धावा पूर्ण होत आहेत की इथे मात्र क्रिशा 11 बदलापूर संघाचा हा गोलंदाज आसिफ या षटकामध्ये जर सुरुवातीचे 2-3 चेंडू त्याने चांगले हाताळले तर या सामन्यामध्ये रोमांच निर्माण होऊ शकतो.
मात्र बघूया काय घडतंय. क्रिकेट आहे अनिश्चितीचा खेळ आहे, खेळामध्ये कुठलंही परीक्षण फेल आहे. क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टींचा करतो विचार त्या गोष्टी कधीच बऱ्याचदा घडत नाही, आणि कधी कधी अशा गोष्टी घडून जातात ज्याचा आपण स्वप्नात देखील विचार करत नाही. सहा चेंडू चार धावा, स्ट्राईकला फलंदाज आहे डोनाल्ड, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते आसिफ. हा चेंडू कट करतोय, समोर क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव सहजतेने पूर्ण केली आहे, फारसा दबाव नाही आहे. डोनाल्ड भरपूर कमी वयामध्ये या संघामध्ये स्थान मिळवलं आणि सातत्याने या संघासाठी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जबरदस्त त्याची कामगिरी झालेली आहे. या संघातील काही खेळाडू जॉब करतात, त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना खेळण्याची जी इच्छा असूनही खेळता येत नाही, आणि मुळात घरची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. क्रिकेट तुम्ही खेळा, मात्र त्याचबरोबर घरची जबाबदारी देखील तुम्ही ओळखायला हवी. इथे मात्र चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर, विजयी हा स्ट्रोक येतोय कैलासपूरजीच्या बॅटमधून, आणि तानसर संघाने आपली विजयी घोडदौड या स्पर्धेमध्ये सुरू ठेवलेली आहे. हार्दिक अभिनंदन तानसर संघ.